उरलेल्या ठिकाणी दंगली होतील पण या ठिकाणी दंगली होणार नाही असं सगळ्यांचा समज होता, तो आता तुटला अशी असता ती परिस्थिती आहे. तर झाली हा काही शांत बसणार नाही, सैतान हा काही शांत बसणार नाही. त्या सैतानाच्या आणि जालिमाच्या कारवाया त्या ठिकाणी चालणार. आणि हे सैतान कोण आहे? तर आरएसएस बीजेपी हे सैतान आहे, मोदी हे त्याच्यातलं. त्या परिस्थितीचं असणारं वर्णन आता नव्यानं करण्याची गरज नाही. सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, हा भाग जो आहे हा शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या नावाने ओळखले जातो. इथे धार्मिक दंगली होतील, जातीय तणाव होतील असं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कोणाला वाटत नाही. कारण का ह्या भूमीमधनं जो विचार निघाला तो देशभर गेला. लोकांचं राज्य, आरक्षणाचं राज्य, सन्मानाचं राज्य, समान अधिकाराचं राज्य हा सगळा विचार या परिसरातून रुजला. आणि म्हणून उरलेल्या ठिकाणी दंगली होतील पण या ठिकाणी दंगली होणार नाही असं सगळ्यांचा समज होता, तो आता तुटला अशी असता ती परिस्थिती आहे. याच्या पाठीमागचं राजकारण आपण बघितलं पाहिजे. जगाला माहिती आहे की महात्मा फुले, सावित्रीबाई यांचा शिक्षणाचा संबंध आहे. ज्या वेदांनी असताना शिक्षण बंद केलं होतं, महिलांना शिक्षण नाही, शूद्रांना शिक्षण नाही, अतिशूद्रांना शिक्षण नाही, जे क्षत्रिय स्वतःला म्हणतात त्यावेळेच्या असणाऱ्या मराठा समाजाला सुद्धा शिक्षण नव्हतं, अशानं शिक्षणाची दारं मोकळी केली हे जगाला माहिती हा इतिहास. सावित्रीबाईंवरती असणारे एक नवीन पिक्चरही कदाचित महिन्या दोन महिन्यामध्ये निघेल, चांगलं आहे. आणि हा सगळा उदो उदो केलेला भाग त्याच्यामध्ये. इथे विचारांच्या लढाईला सुरुवात झाली. गोडसे, हेगडेवार, गोलवलकर ही एक विचारसरणी आणि दुसऱ्या बाजूला महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची असणारी विचारसरणी. इथल्या जनतेला या 2024 मध्ये निकाल द्यायचा आहे की तुम्ही कोणाच्या बाजूने या. नथुराम गोडसे, हेगडेवार आणि गोलवलकर यांच्या विचाराच्या बाजूचे आहात की 2024 मध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचाराशी आहात हा निर्णय तुम्हाला करावा लागणार आहे. ही सरळ सरळ लढाई
ही कुठली लपलेली लढाई नाही आहे. जो इतिहास संस्कृतीचा इतिहास असेल, समाजाचा इतिहास असेल, एकमेकाच्या धर्माचा आदर करणारा असणारा इतिहास, मग इथल्या संतांनी सांगितलेल्या माध्यमातून तो उद्ध्वस्त करायचा. तो उद्ध्वस्त करायचा, नवा इतिहास लिहायचा. आणि या नव्या इतिहासाची मांडणी कशाच्या होणार? नथुराम गोडसे, हेगडेवार आणि गोलवलकर यांच्या विचारावरती होणार. मग ठरवायचा हा आहे की यापुढे शांततेमध्ये जगायचं आहे की अशांततेमध्ये जगायचं आहे. शांततेमध्ये जगायचं आहे की अशांततेमध्ये जगायचं आहे? मी फार वेळ बोलणार नाही, पण जी सद्य परिस्थिती आहे ती आपल्या समोर मांडणार. ज्यांना असं वाटतं की महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा असणारा विचाराचं राज्य यावं असं ज्यांना ज्यांना वाटतंय, त्यांना असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि बीजेपीच्या विरोधात लढलं पाहिजे. पण मुसलमान जसा शब्द वापरतो जालिम, तसं जालिम शांत बसणार आहे का, स्वतःला उद्ध्वस्त करून देणार आहे का? तर जालिम हा काही शांत बसणार नाही, सैतान हा काही शांत बसणार नाही. त्या सैतानाच्या आणि जालिमाच्या कारवाया त्या ठिकाणी चालणार. आणि या जालिमाच्या आणि सैतानाच्या कारवाया काय चालणार ते यांना एकत्र येऊ द्यायचं नाही. हे एकत्र आले तर आपला पराजय आहे. आणि हे एकत्र लढले नाही तर या सैतानाला वाटतं की आपला विजय आहे. आणि हे सैतान कोण आहे? तर आरएसएस, बीजेपी हे सैतान आहे. मोदी हे त्याच्यातलं. त्याच्यामुळे या सैतानाचं राजकारण कसं राहणार? तर बापात बाप ठेवायचा नाही आणि लेखात लेख ठेवायचा नाही. आणि त्याला बापात बाप ठेवायचा नाही, लेखात लेख ठेवायचा नाही, तर आज तो सत्ताधारी आहे. जेव्हा सत्ताधारी असल्यामुळे सगळी सत्तेची सगळी यंत्रणा तो वापरणार. मी एका बाजूला मतदाराला दहशत निर्माण करायला, दहशत निर्माण करायला आणि दुसऱ्या बाजूला जेलमध्ये टाकायला.